लोकप्रश्न न्यूज 24 जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ। अखाडा बाळापूरमध्ये एक व्यक्ती एक झाड उपक्रमाला सुरुवात, नागरिकांनी सहभागी होण्याचं आवाहन। अखाडा बाळापूर येथे एक व्यक्ती एक झाड या उपक्रमाला रविवार दिनांक 12 पासून सुरुवात झालेली असून या उपक्रमात एक झाड लावण्यात आलेलं आहे। गावकऱ्यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त एक झाड लावून त्याचं संगोपन करावं असं आवाहन करण्यात आलेलं आहे। आखाडा बाळापूर येथील दिलीप देशमुख, सुभाष ठमके, विनायक हेंद्रे, मधुकर चेटप, संतोष आमले, विशाल सावंत, तातेराव बेले, मोहन देशमुख यांनी एकत्र येऊन एक व्यक्ती एक झाड हा उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला आहे। त्यानुसार त्यांनी नांदेड हिंगोली मार्गावरील आखाडा बाळापूर येथे कृष्णा झेरॉक्सच्या दुकानासमोर वडाचं झाड लावलं आहे। आता त्यानंतर या झाडाच्या संगोपनाची जबाबदारी त्यांनी घेतलेली आहे। ग्लोबल वॉर्मिंगला पर्याय म्हणून वृक्ष लागवड करणे आवश्यक आहे, ही बाब लक्षात घेऊन हा उपक्रम हाती घेण्यात आलेला आहे। उपक्रमावरील गावकऱ्यांनी सहभाग नोंदवल्यास आखाडा बाळापूर परिसर हिरवाईने नटणार आहे। तसेच वृक्ष लागवडीमुळे परिसरातील तापमान देखील कमी होणार असून उन्हाळ्यामध्ये वाढत्या तापमानाचा होणारा त्रास कमी होणार आहे। त्यामुळे नागरिकांनी वाढदिवसाच्या वेळी एक झाड लावावं, तसेच वाढदिवसावरील केक आणि इतर खर्च करणे याऐवजी त्यातून झाडासाठी ट्रीगार्ड उपलब्ध करावेत असं आवाहन करण्यात आलेलं आहे। राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आपल्या भागातील तळागाळातील बातम्या तसेच इतर बातम्यांचे अपडेट घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत आहोत। पाहत रहा हिंगोली लोकप्रश्न न्यूज 24।